मित्रांनो नमस्कार, स्वागत है आपल्या सर्वांचं बीओफिनर या यूट्यूब चॅनलवर एका महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत। राज्यात सहायक प्राध्यापकांची 3000 हून अधिक पदे रिक्त आहेत। ही पदे भरण्यात यावी यासाठी अनेक वेळा आंदोलने आणि उपोषणे करण्यात आलेली आहेत आणि ज्यावेळेस आंदोलन किंवा उपोषण केले जाते त्यावेळेस शासन किंवा प्रशासन यांच्याकडे जाऊन यांना आश्वासन देण्यात येते की येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये सहायक प्राध्यापक भरतीसाठी जाहिरात काढली जाणार आहे। परंतु यावरून काही दिवस उलटून गेल्यानंतर परिस्थिती जैसे थे होते। सहायक प्राध्यापक भरती कुठे होणार आहे, नेमकं कशामुळे ही भरती अडलेली आहे, प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत जाणून। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत बघायला विसरू नका। सोबतच चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। सहायक प्राध्यापक भरतीसाठी उमेदवारांना 2022ची प्रतीक्षा करावी लागणार आहे। सहायक प्राध्यापकांची भरती रखडल्यामुळे नेट सेट PhD धारक उमेदवारांवर बेरोजगारीची वेळ ओढावली आहे। सहायक प्राध्यापक भरतीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे निर्णयाविना धूळ खात पडलेला असून आता भरतीसाठी नवीन वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे। अनुदानित महाविद्यालयातील 40% रिक्त पदे भरण्याबाबत राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने 3 नोव्हेंबर 2018 रोजी आदेश काढले होते। 1 ऑक्टोबर 2017 विद्यार्थी संख्येवर आधारित रिक्त पदे गृहीत धरून भरतीस मंजुरी मिळाली होती। 4074 रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली। प्रत्यक्षात त्यातील 1674 पदेच भरण्यात आली असून 3064 रिक्तच आहेत। गेल्या 3 वर्षात या रिक्त पदांच्या संख्येत आणखीही वाढ झालेली आहे। विविध कारणांमुळे गेल्या काही वर्षांमध्ये सहायक प्राध्यापक भरतीत अडथळे आले होते। त्यानंतर मार्च 2000 कोरोनामुळे राज्याची आर्थिक व्यवस्था कोलमडल्याने नवीन पदभरतीला शासनाने निर्बंध घातले होते। काही विभागातील पदभरतीवरील निर्बंध टप्प्याटप्प्याने उठविण्यात येत आहेत। दरम्यान काही महिन्यांपासून सहायक प्राध्यापक भरतीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पडून आहे, त्यावर नुसती चर्चा बैठका होत असून ठोस निर्णयाबाबत उदासीनता आहे। मागच्या भाजप शिवसेना युती शासनाच्या कालावधीत सहायक प्राध्यापक भरतीला मान्यता मिळाली होती। त्यानंतर महाविकास आघाडी शासनाच्या कालावधीत भरतीला स्थगिती देण्यात आली। भरती सुरू करावी या मागणीसाठी बेरोजगार उमेदवारांची आंदोलने अद्यापही सुरूच असून शासनाला त्याचे काहीच गांभीर्य वाटत नाही। उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अनेक वेळा केवळ भरतीबाबत पोकळ घोषणाच केलेल्या आहेत। तासिका तत्वावरील नियुक्त्यांद्वारे बोलवणच। वरिष्ठ महाविद्यालयातील पूर्णवेळ सहायक प्राध्यापक पदांच्या भरतीला मान्यता मिळत नसल्याने बऱ्याचशा महाविद्यालयांनी तासिक तत्वावर प्राध्यापक भरतीला प्राधान्य दिले आहे। चालू शैक्षणिक वर्षातही हाच पायंडा कायम आहे। पात्रताधारक उमेदवारांची तासिका तत्वावर नियुक्त्या करून बोळवणच केली जात आहे। मानधनवाढीलाही अद्याप वित्त विभागाकडून ग्रीन सिग्नल मिळालेला नाही। उच्च व तंत्रशिक्षण विभागाचेच प्रस्ताव वित्त विभागाकडून का राखून ठेवले जातात हा संशोधनाचा विषय बनला आहे।